नमस्कार, मी आदित्य शेखर कुलकर्णी, पेशाने मुक्त पत्रकार आणि हॉटेल व्यावसायिक आहे। दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हणून गेले होते की यशाची वाट बघणाऱ्या माणसांच्या नशिबात तितकंच येतो जितकं कष्ट करणारी माणसं यश मिळवताना मागे ठेवून जातात। वक्तृत्व स्पर्धेने मला नाव दिलं, मला प्रसिद्धी दिली, मात्र त्याचबरोबर विचार करण्याची शक्ती सुद्धा या वक्तृत्वानेच दिली। चांगलं वक्तृत्व कसं घडतं किंवा चांगलं वक्तृत्व म्हणजे काय, तर जे तंत्र, तत्व आणि तर्क या तिन्ही निकषांवर खरं उतरतं। हाच नियम ज्यावेळेला मी माझ्या व्यवसायासाठी लावला किंवा आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होणारी माणसं नेमकं काय टेक्निक वापरतात याचा अभ्यास करायला लागलो, त्यावेळेला हेच तीन निकष माझ्या समोर आले आणि तर्कशुद्धी, तंत्रशुद्धी आणि तत्वशुद्धी या तीन गोष्टी जर आपल्याला एकत्रितपणे वापरता आल्या तर प्रत्येक व्यक्ती त्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये यश मिळवू शकते। तसं सांगायला गेलं तर या विषयाला कुठलीही चौकट नाही, कारण तंत्र, तर्क आणि तत्व हे तिन्ही निकष किंवा या तिन्ही गोष्टी व्यक्तीपरत्वे बदलत जातात। मात्र आपण जगभरातली यश मिळवणारी किंवा यशस्वी झालेल्या लोकांची उदाहरणं बघितली तर एक असा निष्कर्ष आपल्याला काढता येईल की समस्या आपल्याला वाटते तितकी मोठी नसते, मात्र तंत्र, तत्व आणि तर्क या तिघांच्या अभावामुळे आपण ती समस्या मोठी करून ठेवतो। मग ते अगदी सामान्य पातळीवरचं उदाहरण असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचं उदाहरण असेल। आणि म्हणून यशाचा हमखास मार्ग तंत्रशुद्धी, तर्कशुद्धी, तत्वशुद्धी या विषयावर लवकरच आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी येणार आहे। धन्यवाद।